आम्ही 14 सालापासून हा प्रश्न विचारत आलेलो आहोत की तुम्हाला भारताचा भावी पंतप्रधान कोण व्हावा असं वाटतं. त्याच्यात अर्थातच मी म्हटलं त्याप्रमाणे अव्वल नंबर मोदींचा आहे. पण राहुल गांधींचं काय? 14 साली जेमतेम 14% लोकांना असं वाटत होतं की राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत. आज पुढच्या निवडणुकीच्या 1 वर्षाआधी हे प्रमाण 27% गेलेलं आहे, म्हणजे जवळपास दुप्पट झालेलं आहे. मोदींना टक्कर देणारा नेता कोणता असं विचारल्यावर 34% लोक आज राहुल गांधींचंच नाव घेतात. हे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आता राहुल गांधी हे मोदींना आव्हान देणारे चॅलेंजर म्हणून, प्रतिस्पर्धी नेते म्हणून उदयाला यायला सुरुवात झालेली आहे. आत्तापर्यंत कसं होतं की भारतीय जनता पक्षाला हे सोयीचं होतं. त्यांच्याकडे एक मोठा लोकप्रिय नेता असल्यामुळे मोदी विरुद्ध राहुल अशी लढाई लावून दिली की विजयाची खात्री होती, कारण त्या लढाईत राहुल कुठेच नव्हते. अचानक आता गेल्या काही महिन्यांमध्ये असं झालेलं आहे की मोदी विरुद्ध राहुल अशी जर लढाई झाली तर ती तुल्यबळ होईल की काय, या दिशेने राहुल गांधींची वाटचाल चाललेली आहे. त्यातच गेल्या 4 महिन्यांपासून त्यातल्या त्यात अडाणी प्रकरणाच्या निमित्ताने राहुल गांधींनी जे अवघड प्रश्न विचारायला सुरुवात केली त्या प्रश्नांची भारतीय जनता पक्षाकडे उत्तरं नाहीत. मग त्यांची खासदारकी एका तांत्रिक कारणावरनं काढून टाकली गेली. आम्ही जे सर्वेक्षण केलं त्याच्यातही असं दिसलं की ही खासदारकी काढून टाकण्याची कृती लोकांना फारशी आवडलेली नाही. लोकांना असं वाटलं की हे सूडबुद्धीने केलेलं काम आहे. त्या अपिलाचा निकाल अजून लागायचा आहे, त्यामुळे हे नेमकं कसं घडलं, का घडलं याच्या तपशिलात आपण जाऊयात नको. पण मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये जेव्हा ऑप्टिक्सला, म्हणजे दृश्य गोष्टींना महत्त्व प्राप्त होतं, त्यावेळेला लोकमताचा हा जो वरचा पापुद्रा असतो तो फार महत्त्वाचा ठरतो. 36% लोकांना असं वाटतं की राहुल गांधींची खासदारकी काढून घेण्याची कृती हा राजकीय सूड होता, बाकी काही नाही.